भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील कथित कॅसिनो फोटोवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आरोप करत भाजपालाच आव्हान दिले आहे. यावरून राजकारण तापले आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. मी परिवारासोबत पर्यटनासाठी गेलो होतो, पण पारिवारिक दौऱ्यात राजकारण केल्या जातं हे वेदनादायक आहे, असे बावनकुळे म्हणाले. आता संवैधानिक मुद्दा आहे, विधानमंडळामध्ये केस सुरू आहे, सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे, त्यावर मी काय टिप्पणी करणे योग्य नाही. जी केस कोर्टामध्ये असतं, सुप्रीम कोर्टमध्ये असतं, जी केस एका संवैधानिक राज्याच्या अध्यक्षाकडे आहे, विधानमंडळाच्या, आणि एक कोर्ट आहे. मी कालच स्पष्टीकरण केलं आहे, यापूर्वी सांगितलं, आजही सांगतो की मी 14 महिन्यापासून माझा परिवार मी एकच दिवस घरी जातो. खूप आग्रह केला माझ्या परिवारांनी, मला माहिती नाही होतं की माझी सुनबाई, माझी मुलगी या सर्वांनी 3 दिवसाचा मला ब्रेक मागितला, कारण पुढच्या वर्षी माझा प्रवासाचा आहे, पुढच्या वर्षात मी कुठंच जाणार नाही आहे. आणि अशा वेळी हाँगकाँग आणि मकाऊला जाताना वारंवार स्पष्टीकरणाची गरज नाहीच आहे, नाहीच दिलं पाहिजे. पण या देशातला 1 लाख रुपये आपल्या खिशात नेणं कठीण झालं आहे.